विद्यार्थी मित्रांनो, आज इथे आपण इयत्ता 10वी या वर्गातील विज्ञान व तंत्रज्ञान या विषयातील हरित ऊर्जेच्या दिशेने या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. ऊर्जा, ऊर्जा म्हणजे नेमकं काय? तर ऊर्जा म्हणजे जी कार्य करण्याची क्षमता असते कोणत्याही वस्तूतील म्हणा किंवा सजीवातील, तिला आपण ऊर्जा असं म्हणत असतो. ही ऊर्जा आपल्याला विविध प्रकारांमध्ये आढळून येत असते. जसं स्थितीज ऊर्जा आहे, गतीज ऊर्जा आहे, हिचे रूपही भरपूर आहेत. रासायनिक ऊर्जा आहे, ध्वनीची ऊर्जा आहे, प्रकाशाची ऊर्जा आहे, औष्णिक ऊर्जा आहे, सौर ऊर्जा आहे, अशा विविध रूपांमध्येही आपल्याला आढळून येत असते. मग या ऊर्जा जी आहे, या ऊर्जा म्हणजे आणि ऊर्जेचा वापर आपण कसा करणार आहोत, तर आजच्या आधुनिक युगामध्ये अन्न वस्त्र ज्याप्रमाणे मानवाची प्राथमिक गरज आहे, त्याचप्रमाणे ऊर्जा ही सुद्धा मानवाची एक प्राथमिक गरज झाली आहे. या ऊर्जेचा आपण विविध रूपांमध्ये जे ऊर्जा आपल्याला आढळून येत असते तिचा दैनंदिन जीवनात वेळोवेळी वेगवेगळ्या कार्यासाठी वापर करून घेत असतो. काही ठिकाणी आपण रासायनिक ऊर्जेचा वापर करतो, काही ठिकाणी औष्णिक ऊर्जेचा वापर करतो, काही ठिकाणी ध्वनी ऊर्जेचा वापर करतो, तर काही ठिकाणी प्रकाशाच्या ऊर्जेचा आपण वापर सतत करत असतो. मग आता यामधील ह्या ज्या सर्व प्रकारच्या ऊर्जा आपण ऐकल्या, ह्या सर्व प्रकारच्या ऊर्जा आपल्याला विविध रूपात जरी आढळत असल्या तरी काही प्रकारच्या ऊर्जा ह्या आपण रूपांतरित करून घेत असतो. त्यातली एक आहे विद्युत ऊर्जा. विद्युत ऊर्जा ही आपण वेगवेगळ्या ऊर्जांच्या स्रोत वापरून रूपांतरित करून घेत असतो. विद्युत ऊर्जा वापरण्यासाठी किंवा निर्माण करण्यासाठी आपण विद्युत चुंबकीय प्रवर्तन याचा वापर करत असतो.